नमस्कार मित्रांनो, OMT इन्फॉर्मेशन टेक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आता आपण पाहणार आहे वायसीमचा जो काही रिझल्ट आहे। तर बरेचशे मुलांचे कमेंट्स आले होते की वायसीमचा जो काही रिझल्ट आहे मे जून त्यानंतर जे आहे तर तोचा जो रिझल्ट आहे ते कधी डिक्लेअर होणार आहे। त्यानंतर बरेचशे मुलांचे कमेंट्स आले होते की आमचा जो रिझल्ट आहे ते डिक्लेअर झालेला नाही, तर रिझल्ट जो आहे कधी डिक्लेअर होणार आहे, तर संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर या पोर्टलची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला सुद्धा मिळून जाईल। तर ज्या विद्यार्थ्यांचे रिझल्ट डिक्लेअर झालेले आहेत तर त्यांचे लिंक्स अवेलेबल झालेले आहेत। तर येत आल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता मे जून तर 2022, तर इथं न्यू दिसत असेल तर त्यावरती तुम्हाला जे क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे आहे दुसऱ्या पेजवरती रिडायरेक्ट करण्यात येईल। तर इथं आल्यानंतर जे आहे तर तुम्हाला भरपूर लिंक्स जे आहेत ते तुम्हाला इथं मिळून जातील। तर तुमचा जो काही प्रोग्राम कोड इथं तुम्ही बघू शकता C31 C301, तर तुमचा जो काही प्रोग्राम कोड आहे तिथून सिलेक्ट करायचा आहे। तर इथून बघायचं आहे, त्यानंतर तुमचा जो काही एक्झाम इव्हेंट आहे मे जून 2022, तर त्याचा जो काही एक्झाम इव्हेंट आहे ते तुम्ही इथं बघू शकता। त्यानंतर रिझल्ट डेट तुम्हाला इथं दिसू शकते। त्यानंतर इथं तुम्हाला लिंकसुद्धा तुम्हाला इथं देण्यात आलेली आहे। तर आपण ज्या खाली येऊया, खाली आल्यानंतर जे काही लेटेस्ट रिझल्ट लागलेले आहेत तर MA BA तर इथं तुम्ही बघू शकता। त्यानंतर त्याची जी काही डेट आहे ते तुम्ही इथं बघू शकता 7/2022। त्यानंतर इथं तुम्हाला लिंक अवेलेबल करून देण्यात आलेली आहे। तर ज्यांचे रिझल्ट अधिकही डिक्लेअर झालेले नाही तर लवकरच तुमचे जे काही रिझल्ट आहे ते डिक्लेअर होणार आहे। तर या पोर्टलची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। तर येथे येऊन जे आहे तुम्ही तुमचा जो काही रिझल्ट आहे ते इथं डिक्लेअर झाला की नाही चेक करू शकता। त्यानंतर जे आहे इथं तुम्हाला लिंक एक अवेलेबल करून देण्यात येईल। तर इथं जे आपण डेमोसाठी जे आहे क्लिक हेअरवरती क्लिक करूया। तर अशा प्रकारचं पेज तुमच्या मोबाईलवरती ओपन होणार आहे। तर येथे आल्यानंतर तुमचा जो काही एक्झाम इव्हेंट आहे तिथून सिलेक्ट करायचा आहे। मी या दोन इथून सिलेक्ट केल्यानंतर तुमचा जो काही PRN नंबर आहे ते तुम्हाला इथं टाकायचा आहे। त्यानंतर हा जो कॅप्चा आहे जसंच्या तसं तुम्हाला इथं टाकून सर्चवरती क्लिक करायचं आहे। तर तुमचा जो काही रिझल्ट आहे, जर तुमचा रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे तर त्याची लिंक अवेलेबल इथं तुम्हाला मिळून जाईल। जर तुमचा रिझल्ट डिक्लेअर झालेला नसेल तर तुम्हाला इथं ज्या लिंक मिळणार नाही। तर लवकरच तुमचं जे काही वायसीमचा जो काही रिझल्ट आहे त्याबद्दल अपडेट येईल, तर ते सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळेल। तर ज्यांचे रिझल्ट डिक्लेअर झालेले आहे तर त्यांच्या लिंक्स इथे तुम्हाला दिसेल, त्यानंतर डेट। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका। तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स आणि नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील। थँक्यू।